ओके एनी डाउट नो चल पटापट लेटर टाइप करून घे आणि केतकीची सही घेऊन टाक उद्या सकाळी हे लेटर सिंगापूरला डिस्पॅच व्हायला हवं ओके फाइंड आउट सम कुरियर वाला आणि त्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायला हव्यात की उद्या दुपारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सिंगापूरला तो शिवाजी ऑफिसमध्ये हे लेटर पोहोचायला हवं ओके आणि हा माइंड इट वेल सिंगापूरची वेळ आपल्यापेक्षा 2:30 पुढे आहे ओके काय काय पाहत करायलीस कम ऑन ऍक्ट फास्ट हॅलो हा कोण हा मिस्टर माथुर टेल मी हा थँक्यू 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 व्हेरी मच ना 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 नॉट एट ऑल या 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 आय बी सिटिंग ॲट द कॉर्पोरेट ऑफिस फ्रॉम मंडे ऑनवर्ड्स या वेल देन बाय सी यू ओके केतकी अगं हे साऊथ ईस्ट एशिया टी व्ही मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचं लेटर पाहिलंस का तू त्यांची पण कॉन्फरन्स आहे आणि आपल्याला आपला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायला कळवलंस का त्यांना तसं तू नाही मी नाही कळवलं व्हॉट द हेल केतकी अगं फार इम्पॉर्टंट आहे सागर नाव यू प्लीज कीप मी अवे फ्रॉम ऑल दिस ओके अगं पण हे राहिलंच कसं मी म्हणतो सागर इनफ अरे तुला पाहिजे तर तू आणखीन माणसं अपॉइंट कर यू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट पण प्लीज मला विचारू नकोस ओके 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 डोंट वरी मी आहे ना कूल डाऊन मॅडम झालं तुझं लेटर झालं हो झालं चल आपल्याला आणखीन एक लेटर टाईप करायचं मॅडम मी म्हणजे मला कम ऑन टेल मी काय झालं सर ऑलरेडी 7:45 झालेत मी खूप लांब राहते हो मला जायला हवं काय जायला हवं म्हणजे काय अगं आपण इथे काम करतो ना आणि तुला जायला हवं म्हणजे काय मग इथे काम कोण करणार सागर हे कंपनीचं काम चाललंय आणि ती फक्त एक पगारी सेक्रेटरी आहे प्लीज केप की प्लीज लेट मी हँडल दिस प्लीज कोण कोण तुझ्या घरी कोण कोण राहतं कोणी नाही मी लेडीज हॉस्टेलमध्ये राहते तिथं 8 नंतर एंट्री पण नाही आहे मला माहिती आहे कामाचं प्रेशर खूप आहे पण माझी अडचण आहे त्यामुळे मी डोंट वरी तुला इथे आमच्या मागे सर्वंट क्वार्टर्समध्ये शिफ्ट व्हायला जमेल बघ म्हणजे तुझा राहण्याखाण्याचा खर्चही वाचेल आणि माझं कामही चालू राहील शिवाय तुला इन्क्रीमेंट द्यायचा विचारही करू आम्ही ठीक आहे पण मला तसं त्यांना कळवायला हवं ताबडतोब फोन कर आणि कळवून टाक त्यांना की मी येत नाही म्हणून आणि उद्याच्या उद्या शिफ्ट व्हायचं ओके मॅडम मला काय विचारतेस माझी काहीच हरकत नाही आहे नाव ही इज युअर बॉस थँक्यू केतकी रागवलीस माझ्यावर अगं पण सगळी कामं इतकी खोळंबली आहेत ना हा सगळा पसारा आवरायचं म्हणजे किमान महिनाभर तरी आपल्याला रात्रंदिवस काम करावं लागणार आहे प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी आय डू मला कळतंय नाव यू जस्ट डोंट वरी अबाउट मी ओके इनफॅक्ट मी खूप दिवसात इथं पटापट खंबीरपणे कोणाला डिसिजन्स घेताना बघितलंच नाही पप्पा गेल्यानंतर सगळं इतकं बदललं होतं ना किमान कंट्रोल युअरसेल्फ रेडीस का तू आणि बघ आता कुठल्याही प्रकारची कसलीही काळजी करायची नाही मी हे बापरे 7 वाजत आले तर आपल्याला डिनरला जायचं माहिती आहे ना चल 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 आवर तू मी तेवढं लेटर डिक्टेट करतो आणि आलोच ओके चल तूच लवकर या तुला आवरायला माझ्यापेक्षा जास्त वेळ लागतो आलो 10 मिनिटात आलोच असेल माधुरी ते लेटर टाइप करायला घे एक सांगून देतो मी तुला आज कुठल्या पण परिस्थितीमध्ये मी म्हातारीकडनं पैसे आणणार मला अडवू नको तुझे पैसे मी देणं लागतो की नाही मी ना तुला पैसे त्याचे परिणाम चांगले एवढं नाही राजे अरे कर्माची फळं बघतोय आणखी काय इथे बहीण पैसे नाही ना आई भीक मागून दे ना मराठीच्या आयला कर्मा राकेश कोण आहे हा माणूस आणि काय रे तू का मारत होतास त्याला हे बघा भाई हे बघा भाई तुमच्या मुलानं आमच्या भाईची 2 लाखाची उधारी थकवली आहे बघा बोला बोला केव्हा देता पैसे हा बर बरं झालं तुम्ही इथे भेटलात म्हणून नाही तर मी आताच येणार होतो लई लई राडा केला असता बघा मी केव्हा देताय पैसे तुम्ही हा पण कुठून आणणार एवढे पैसे आणि मुळात तू एवढी उधारी दिलीस कशी वा रे वा या चोराच्या उलट्या बोंबा तुमच्याकडे बघून दिली ह्याच्या बहिणीकडे बघून दिली मी उधारी
केव्हा देणार? अरे ह्याच मनाला होता, बहिणीकडनं आणून देतो पैसे म्हणून. मोठं वाटत असेल तर विचारा ना त्याला. अरे सांगा देईन ना, मी देईन ना, कोण नाही देणार. मग मी चोऱ्या करीन, दरोडे घालीन बँकेमध्ये, पण पैसे देईन तुझे. काय बोलतोयस तू? नुकसान आमचं काय नाहीये, पण पब्लिसिटी झाली ना तर ह्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागणार. म्हणून सांगतोय गप गुमान पैसे देऊन टाका. आणि हिची जी आकडू बहीण आहे ना, तिला पण समजावून सांगा की आमचे पैसे ताबडतोब देऊन टाक म्हणून. अरे पण एवढे पैसे? ते आम्हाला काय माहित नाही बाई. गप गुमान आमचे पैसे देऊन टाका, नाही तर स्वतःच्या मुलाचा मुर्दा बघायला तयार राहा. प्रयत्न करते पण तू इथून निघून जा, ते पुन्हा बंगल्यावर येऊ नकोस. जा इथून. या वक्ताला जातो, पण पुढच्या वेळेला येईल तर मोकळ्या हाताने जाणार नाही. आलं का लक्षात? पाहिलंस राकेश, तरी मी तुला सांगत होते नीट वाघ म्हणून. पाहिलेस हे परिणाम? आता काय करू मी? काय पैसे मा हॅलो. हॅलो, हाव आर यू? अभिनंदन करण्यासाठी फोन केला आहे का? मला आता तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये, प्लीज. तुझं मला वाटतं अभिवादन आवडतेस त्याला. तुझी आनंदाला आहे का? शट अप. हे बघ, तुझं काहीही देणं घेणं नाहीये माझ्या आनंदाशी. अरे विसरलीस की काय? तुझे फोटो आहेत माझ्याकडे, तर आहेच आपलं. असताना कधीतरी नशेच्या गोळ्या खायला घालून काढलेल्या फोटोग्राफला मी काही किंमत देत नाही. अंडरस्टँड? पण आता नाही देणार आहे मी. हे बघ, तू प्लीज आता फोन ठेव, मी तुझ्याशी नंतर बोलू. हां प्लीज आता ठेव. परवा. अरे कोणाचा फोन होता? केतकी का फोन कोणाचा होता? नाही कोणाचा नाही. अरे आता तर चांगलं बोलत होतीस फोनवर तू. हा तो एक इन्शुरन्स एजंट होता, इन्शुरन्स उतरवा म्हणून मागे लागला होता. नॉट अ बॅड आयडिया. प्रत्येक माणसाने आयुष्यात एकदा तरी आपला इन्शुरन्स उतरवून घेतलाच पाहिजे. ए काय झालं, बरं वाटत नाही का तुला? माझं खूप डोकं ठणकत आहे. जाणं कॅन्सल करूया का आपण? नाही नको, कशाला. तुझ्या मित्राला काय वाटेल ना. त्यापेक्षा आपण असं करू, आपण जाऊया, पण जास्त वेळ रमायला नको तिथे. चालेल? As you wish. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलीस? नाही, ड्रायव्हरला तर मी सुट्टी दिली. तू आहेस ना? हो हो हो, आय सी. म्हणजे आज हा बंदा आपला ड्रायव्हर आहे तर? असं नाही रे, आपल्या दोघांच्या मध्ये ड्रायव्हर कशाला, म्हणून मी रजा दिली त्याला. सहज विनोद केला मी, जस्ट अ जोक. निघूया चलो. अरे आज पाय जिंकणार मी बहुतेक. 9 फक्त 5 सेकंद राहिलेले आहेत. 4 2 1. हा जिंकलो बाय पैज. हाय सागर, राईट ऑन टाइम ऑलवेज. गळ गळ हरलो हरलो हरलो. आज
हेलो बस 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 अरे इकडे बस ना इकडे बस कमाल यार बस तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत होता यांना कोण ओळखत नाही या शहरात नाही एवढी काही प्रसिद्ध नाही आहे मी आणि असले तरी माझ्या कर्तृत्वाने नाही आहे नाही सगळं तू ड्रिंक्स घेणार ना Why should you ask me? एखाद्याला वाटेल माझ्या हाती आज्ञेत आहेस तू तर म्हणजे काय आहेस ओके कॅप्टन टू डबल स्कॉच विथ सोडा फॉर बोथ ऑफ अस अँड प्लांट अ स्पंज फॉर लेन प्लीज ए केदार तरी आपली फॉर्मली ओळख करून देतो केदार हॅलो हाऊ डू यू डू मॅडम ए लुक का मॅडम वगैरे काय सरळ केस की मग आपण एकाच एज ग्रुपचं नाही का Hey, come on, come on, come on. Lady, please, it's for you, it's for me, and it's for you. Come on, raise the toast. For old time's sake. Cheers! Arshad, cheer up, I wish you Sagar, Sagar. Please drop this, please. Okay, okay. Let us order for food. No, no. Yeah, please. If you don't mind, माझे डोकं दुखतंय. आपण डिनर साठी परत कधी तरी भेटायचं का? हां, चालेल. I'm sorry, म्हणजे आम्ही ड्रिंक्स घ्यायलाच नको. No, no, it's all right. Actually, माझं आधीपासूनच डोकं दुखत होतं. Excuse me. Oh, yes. Sure. Sagar, गाडी पाशी जाऊन थांबते तू लवकर ये ओके खरं म्हणजे तुम्ही दोघंही जेवून गेला असतात तर मला बरं वाटलं असतं नाही आता त्यांचं डोकं दुखतंय त्याला काय करणार नेक्स्ट टाइम भेटूया ना ना नेक्स्ट टाइम अरे तू माझ्या घरीच आहे ना लवकर मस्त अरे तू नुसतं बोलव मला मी आलोच म्हणून समज राईट ऑन टाइम पैसे लावतो पैसे झाले तुझ्या वेळी तू नक्की हरणार 5000 पैसे लावतो मी जिंकलेले सगळे पैसे एकदम काढायचा विचार दिसतो on the rocks. झोपते रे सागर मी जरा ए बघ तू जेवलेली नाहीयेस हे बघ मी दूध आणले थोडे पिऊन घे हे बघ गोळी घे कंपोजची आहे छानपैकी झोप लागेल चल 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 उठ 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 कम ऑन कम 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 दैट्स लाइक अ गुड घे घे चल 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 घे चल घेते रे पटपट आटपून घे तू माझं आणि आलोच ओके
Today I'm your boss. Boss? My foot. 15 दिवस इचारवर मजा मारताना तुला माझी आठवण आली का? अगं असते एकेकाचं नशीब. तर तेवढी चिडायचं कशाला? डार्लिंग. हे असले विनोद केल्यावर मला हसायला येईल असं तुला वाटत असेल ना तर तू चुकतोयस. हे माधुरी, गेली 2 वर्ष आपण सतत याच गोष्टीवर प्लॅन करतोय आणि ही ही कल्पना तूच माझ्या मनात भरवलीस ना. लग्न केल्यावर तिच्या नवऱ्याचं कर्तव्य पार पाडायला नको. मग झालायस ना तिच्या संपत्तीचा मालक, मग मार माझ्या तिच्या अरबर माझ्याकडे कशाला आलास तू? मुलाच्या गोष्टी आहेत. तू टपक करायला आणि तुझे मस्करे टोमणे ऐकायला नाही आलोय मी इथे. बाई ग, तुझी इस्टेट माझ्या हवाली कर आणि मुकाट्याने निघून जाय तो असं सांगितलं तिला तर जाईल ती. अरे तिला माझ्याबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, माझा आधार वाटावा, माझ्याबद्दल प्रेम वाटावं म्हणून तर तिला इतके दिवस कागदी धमक्या देत आलो ना मी. असली ती लागली कळाला. आता आपल्या कल्पनेपेक्षा जरा जास्तच घाई केली तिने लग्नाची. चांगलंच झालं की आता लवकरात लवकर तिला आपल्या मार्गातून हटवायला हवंय. पण कसं कसं करायचं हे आपण? मी याच गोष्टीचा मी इतके दिवस विचार करत होतो. अरे पण एक श्रीमंत मुलगी एका गरीब मुलाशी लग्न करते, लग्नानंतर थोड्याच दिवसात तिचा खून होतो, साहजिक आहे पोलीस त्या नवऱ्यावर संशय घेणार. डोकं चालायला लागलं तुझ. नाही पण यावर माझ्याकडे उपाय आहे. सगळा प्लॅन मी ऐकून घे. येत्या शुक्रवारी केतकी एका महत्वाच्या फंक्शनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जाणार आहे. शुक्रवारी मीही तिच्या बरोबर असेल असं गृहित धरून ती तिच्या ड्रायव्हरला सुट्टी देईल, पण मी तिच्या बरोबर जाणार नाही. मीटिंग कॅन्सल करेन. बरोबर आहे, शंका बरोबर आहे तुझी, पण ती तसं करणार नाही कारण मीटिंग फार महत्वाची आहे, अतिशय महत्वाची मीटिंग आहे. ती मीटिंगसाठी 9:00 मीटिंगसाठी बरोबर 8:30 घरातून बाहेर पडेल. माझी आली मी मी खुनी नाही हे सिद्ध करणारा ठोस पुरावा. यात अर्ध्या तासाचं डिक्टेशन आहे. डिक्टेशन? नीट ऐक, कारण हा सगळा भाग तुला सांभाळायचा आहे. नीट ऐक, तर यात अर्ध्या तासाचं डिक्टेशन आहे. 8:30 केतकी घरातून बाहेर पडेल, बरोबर 8:35 तू ही कॅसेट ऑन करायचीस. सगळ्या घरभर माझा आवाज ऐकू येईल. हां, पण कॅसेट सुरू करण्यापूर्वी तू सरलाला 2 कॉफी आणायला सांगायचंस. मी माझा कोट खुर्चीवर अरेंज करून ठेवेन, त्यावर केसाचा वीग अडकवून ठेवेन. ज्यावेळी सरला कॉफी घेऊन आतमध्ये येईल त्यावेळी तो कोट आणि तो वीग बघून तिची खात्री पटेल की मी तिथेच आहे. नाही का? अरे पण तू कसं मारणारस तिला? सांगतो, तेही सांगतो. केतकी बाहेर पडली की मागच्या दाराने मीही बाहेर पडेल. आपला खाली जायचा रस्ता वळणा वळणाचा आहे, तुला चांगलंच माहिती आहे. शॉर्टकटने मागच्या दाराने 3ऱ्या वळणापर्यंत पोचायला 3.5 मिनिटं लागतात. मी पोचेन. तिकडे पोचायला केतकीला 6 मिनिटं लागतील. मला समोर बघून केतकी गाडी थांबली आणि गाडीतनं खाली उतरल्या उतरल्या मी तिच्या डोक्यावर जोरदार फटका मारेन. तिला गाडीत बसवेल आणि गाडी कड्यावरनं ठकलून अपघाताने मृत्यू झाला असं पोलीस समजते. पोलीस तुझ्यावर संशय नक्की घेणार. कॅसेटचा पुरावा आणि सरलाचं सांगणं ह्यावर पोलीस विश्वास ठेवतील? नाही नाही नाही,
नक्कीच नाही. त्यासाठी आपल्याकडे आणखी एक ठोस पुरावा पाहिजे. तो आहे केदार. बरोबर 9 वाजता मी त्याला आपल्या घरी बोलवेन. वेळेचा पक्का आहे तो. तो येण्यापूर्वीच मी माझी सगळी कामं आटपून घरी परतलेला असेल. 8:35 सुरू झालेली कॅसेट बरोबर 9:05 संपेल. बरोबर 25 मिनिटांनी कॅसेटमध्ये मी एक वाक्य रेकॉर्ड केलेलं आहे, ज्यात मी केदारला बाहेर थांबायला सांगितलंय. तो बाहेर थांबून बरोबर 5 मिनिटं माझं आपलं संभाषण ऐकत राहील आणि तो देखील पोलिसांना सांगेल की मी घरातच होतो म्हणतो. पण हे सगळं नीट पार पडेल ना? तू इकडची आघाडी सांभाळ, मी तिकडची सांभाळ. मला खूप भीती वाटते रे सागर. सगळं व्यवस्थित पार पडेल. तू थोडा वेळ थांब ना, मला तुझ्या सोबत होईल रे. किती वाजता आले, थोडे दिवस काय काढायचे. शुक्रवार नंतर तू आणि मी आपण दोघेच.